वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर। सित्रे सरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी एचएससी 12th फिजिक्स चैप्टर 2 मैकेनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड्स पार्ट 3। नेक्स्ट पॉइंट इज फ्लूइड्स इन मोशन। द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विद द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड्स इन मोशन इज कॉल्ड हाइड्रोडायनामिक्स। फिजिक्स एक अशी शाखा आहे की ज्याच्यामध्ये फ्लूइड जे आहे हे फ्लूइड मोशन मध्ये असेल त्यावेळी त्याच्या प्रॉपर्टीचा जो अभ्यास करतो आपण त्याला आपण हायड्रोडायनामिक्स असं म्हणतो। कन्सिडर अ पाईप हूज डायरेक्शन अँड क्रॉस सेक्शनल एरिया चेंज आर्बिट्ररी अँड आयडियल फ्लूइड फ्लो थ्रू द पाईप। ही वेरिंग क्रॉस सेक्शनची पाईप आहे, याच्यामधून फ्लूइड फ्लो होत आहे। नाउ कन्सिडर सम पॉइंट्स, इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट दिस। फर्स्ट वन, स्टेडी फ्लो। प्रेशर और वेलॉसिटी ऑफ द फ्लूइड एट अ गिवन पॉइंट इज कॉन्स्टंट ओवर अ टाइम। एका पर्टिक्युलर पॉइंटचे जे प्रेशर आणि वेलॉसिटी आहेत हे कॉन्स्टंट असतात, दिस इज नोन एज स्टेडी फ्लो। फ्लो लाईन, इट इज द पाथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मूव्हिंग फ्लूइड। मूव्हिंग फ्लूइडमध्ये हे जे पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्स कोणत्या कोणत्या पोझिशनपासून मूव्ह झाले आहेत, ही जर लाईन जोडली आपण तर दिस लाईन इज नोन एज फ्लूइड फ्लो लाईन। नेक्स्ट वन इज स्ट्रीम लाईन। इट इज अ कर्व हूज टँजंट ॲट एनी पॉइंट इन द फ्लो इज इन द डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी ऑफ द फ्लो ॲट दॅट पॉइंट। ह्या हे जे कर्व आहेत, ह्या कर्व जे आहे, ह्या कर्वला आपण जर टँजंट काढली, ती टँजंट त्या ठिकाणची त्या पॉईंटची वेलॉसिटी डायरेक्शन दाखवते, त्यालाच म्हणायचं स्ट्रीम लाईन। ह्या डायग्राममध्ये साईडच्या स्ट्रीम लाईन दाखवलेल्या आहेत। फ्लो ट्यूब, इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंड बाय अन इमॅजिनरी वॉल। ह्या इमॅजिनरी ह्या लाईन्स ज्या आहेत, ह्या लाईन्स एकत्र बंडल केलेलं आहे, त्यालाच म्हणायचं फ्लो ट्यूब। साईडच्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे फ्लो ट्यूब। लॅमिनार फ्लो ऑर स्ट्रीमलाईन फ्लो, इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजस्टंट लेअर्स ऑफ अ फ्लूइड मूव स्मूथली ओवर इच अदर। ह्या लॅमिनार फ्लोमध्ये हे ज्या लाईन्स आहेत, फ्लूइड लाईन्स, ह्या लाईन्स एकमेकाला समांतर असतात, स्मूथली मूव होतात, त्याला म्हणायचं लॅमिनार फ्लो ऑर स्ट्रीमलाईन फ्लो। या दोन्ही डायग्राममध्ये आपण ह्या ज्या लाईन्स दाखवल्या आहेत ह्या एकमेकाला समांतर आहेत। याचं एक्झाम्पल जे आहे, अ स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर कॅन बी अज्युम्ड टू बी अ लॅमिनार फ्लो। संत गतीनं वाहणारी जी नदी आहे त्यामधलं जे पाणी वाहतं ते जे फ्लूइड फ्लो होतं ते या स्ट्रीमलाईन लॅमिनार और स्ट्रीमलाईन फ्लोचं एक्झाम्पल आहे। नेक्स्ट वन, ट्रिफलाईन फ्लो। इट इज अ फ्लो ॲट अ व्हेरी हाय फ्लो रेट सो दॅट देर इज नो स्टेडी फ्लो। याच्यामध्ये जास्त स्पीडनं, व्हेरी हाय स्पीडनं हा फ्लूइड फ्लो होतं, त्यामुळं हे जे लेयर्स आहेत हे लेयर्स एकमेकाला समांतर नसतात, स्टेडी नसतात, ह्यामध्ये असे विखुरलेले लेयर्स एकमेकाला असे मूव होत असतात ह्या साईडच्या डायग्राममध्ये दाखवलेले ट्रिप्लन फ्लोमध्ये। तर याचं एक्झाम्पल जे आहे, फ्लडेड रिव्हर फ्लो ऑर अ टॅप रनिंग व्हेरी फास्ट इज अ ट्रिप्लन फ्लो। म्हणजे पूर आल्यानंतर जे पाणी वाहतं नदीमधील किंवा नळामधून जे पाणी बाहेर पडतं, हे जे फ्लो आहेत हे फ्लो ट्रिप्लन असतात, कारण ह्याच्यामध्ये वेलॉसिटी जे आहे वेलॉसिटी व्हेरी हाय असते, म्हणून हे ट्रिप्लंट फ्लो आहेत। नाउ स्ट्रीमलाईन फ्लो अँड ट्रिप्लंट फ्लो डिफरन्सेस। आता आपण ह्या दोन्हीमध्ये असणारे जे डिफरन्स आहे ते डिफरन्स पाहणार आहोत। फर्स्ट डिफरन्स, इन स्ट्रीमलाईन फ्लो द स्मूथ फ्लो ऑफ अ फ्लूइड विथ वेलॉसिटी स्मॉलर दॅन क्रिटिकल वेलॉसिटी। तर ह्यामध्ये वेलॉसिटी जी आहे ही स्मॉलर दॅन क्रिटिकल वेलॉसिटी, एक ठराविक वेलॉसिटी आहे, त्या ठराविक क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी वेलॉसिटी असते। यामध्ये ट्रिप्लाईन फ्लो द इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लूइड व्हेन इट इज इट्स वेलॉसिटी इन्क्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल वेलॉसिटी। तर ह्यामध्ये क्रिटिकल वेलॉसिटी जे आहे, क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जास्त वेलॉसिटीनं हे फ्लूइड फ्लो होत असतं। सेकंड पॉइंट, इन अ स्ट्रीमलाईन फ्लो वेलॉसिटी ऑफ अ फ्लूइड ॲट गिवन पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट। एका पर्टिक्युलर पॉइंटची आपण जर वेलॉसिटी विचारात घेतली तर ती स्ट्रीमलाईनमध्ये ऑलवेज कॉन्स्टंट असते। ट्रिप्लनमध्ये, इन अ ट्रिप्लन फ्लो द वेलॉसिटी ऑफ फ्लूइड ॲट एनी पॉइंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट। एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटची वेलॉसिटी आपण जर विचारात घेतली तर ती कॉन्स्टंट नसते। थर्ड पॉइंट, स्ट्रीमलाईन फ्लो, टू स्ट्रीमलाईन कॅन नेव्हर इंटरसेक्ट,
दे आर ऑलवेज पॅरल. दोन स्ट्रीमलाईन आपण जर इमॅजिन केला तर त्या स्ट्रीमलाईन नेहमी एकमेकाला समांतर असतात, कधीही इंटरसेक्ट होत नाहीत. अँड ट्रिब्युलर फ्लोमध्ये, इन अ ट्रिब्युलर फ्लो ॲट सम पॉईंट द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्ज राईज टू एडीज. म्हणजे असे एक समान असे सगळे जे ट्यूब लाईन्स आहेत, फ्लो लाईन्स ह्या नसतात एक समान, कशा पण अशा विखुरलेल्या ह्या लाईन्स ह्यामध्ये मूव होत असतात. फोर्थ पॉईंट, स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर अ प्लेन सरफेस कॅन बी अज्युम्ड टू बी डिवायडेड इन टू नंबर ऑफ प्लेन लेअर्स इन अ फ्लो ऑफ लिक्विड थ्रू अ पाईप ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया ऑल द स्ट्रीमलाईन्स विल बी पॅरल टू द ॲक्सिस ऑफ द ट्यूब. आपण स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये हे जे लेअर्स आहेत, हे लेअर्स आपण एकमेकाला पॅरल घेतो आणि ते सेंटर जे आहे, हे सेंटरचे जे ॲक्सिस त्याला ते सगळे लेअर्स एकमेकाला पॅरल असतात. इन ट्रिब्युलर फ्लो अ फ्लो ट्यूब लूजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव इन रॅन्डम डायरेक्शन. म्हणजे एक समान डायरेक्शन हे पार्टिकल्स मूव होत नाहीत, रॅन्डम डायरेक्शनमध्ये ह्या पार्टिकल ह्यामध्ये मूव होतात. ट्रिब्युलर फ्लोमध्ये दीज आर द डिफरन्सेस बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड ट्रिब्युलर फ्लो. नेक्स्ट वन इज क्रिटिकल वेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. सायंटिस्ट रेनॉल्ड इन्व्हेंटेड दिस टेक्निक टू डिफरन्शिएट दिस स्ट्रीमलाईन फ्लो अँड ट्रिब्युलर फ्लो. इन दिस केस द फ्लो ऑफ फ्लुइड वेदर स्ट्रीमलाईन ऑर ट्रिब्युलर इज डिफरन्शिएटेड ऑन द बेसिस ऑफ वेलॉसिटी ऑफ द फ्लो. दिस स्ट्रीमलाईन ऑर ट्रिब्युलर फ्लो दिस डिफरन्शिएटेड ऑन द बेसिस ऑफ वेलॉसिटी ऑफ फ्लो अँड दिस वेलॉसिटी ऑफ फ्लो इज इफ दिस वेलॉसिटी बियॉन्ड विच अ स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स ट्रिब्युलर इज कॉल्ड क्रिटिकल वेलॉसिटी. दिस इज द पर्टिक्युलर वेलॉसिटी. If this velocity is less than this particular velocity, that is critical velocity, then flow will be streamlined. And if this velocity is greater than this critical velocity, the flow will be turbulent flow. Then to calculate this critical velocity, this formula is according to Osborne-Reynolds critical velocity formula is Vc equal to Rn eta upon rho into d, where again rearranging terms Rn equal to Vc rho d upon eta, where Vc is critical velocity of the fluid, Rn Reynolds number, eta coefficient of viscosity, rho density of fluid, d diameter of tube. Then putting these values, if you calculate Rn, and from this Rn we can differentiate the flow whether this streamline or turbulent. Now these conditions are, first condition is if this Rn is equal to less than 1000, the flow of the fluid is streamline. If this Rn is equal to greater than, is Rn is greater than 2000, then flow of fluid is turbulent. If this Rn is in between 1000 and 2000, the flow of fluid becomes unsteady. Whether this is not either streamline or turbulent, these are the conditions to identify whether this flow is turbulent or streamline. या क्रिटिकल आणि वेलॉसिटीमध्ये रेनॉल्ड्स सायंटिस्ट जे आहे, सायंटिस्टनी एक कंडिशन डिसाईड केलेलं आहे की त्या कंडिशनवरून त्यांनी हा जे फ्लो आहे हा फ्लो स्ट्रीमलाईन असतो काय ट्रिब्युलर असतो हे आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांनी एक वेलॉसिटी फाईंड आउट केलेलं आहे. त्या फाईंड आउट वेलॉसिटीवरून एक आर एन रेनॉल्ड्स नंबर कॅल्क्युलेट केलेला आहे. हा रेनॉल्ड्स नंबर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे आर एन इक्वल टू व्ही सी रो डी बाय इटा. आणि यावरून त्या फ्लोची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आर एनची ही व्हॅल्यू जर लेस दॅन 1000 असेल तर स्ट्रीमलाईन फ्लो असतो, ग्रेटर दॅन 2000 असेल तर ट्रिब्युलंट फ्लो असतो, आणि इन बिटवीन 1000 अँड 2000 असेल तर तो फ्लो अनस्टेडी असतो. हे क्रिटिकल हे रेनॉल्ड्स नंबरचं कंडिशन्स आहेत. नेक्स्ट पॉईंट इज विस्कॉसिटी. नाव ऑब्झर्व दिस व्हिडिओ. इन दिस केस दिस बोट इज मुव्हिंग इन फॉर डायरेक्शन. ॲज दिस बोट मूव्ज इन फॉरवर्ड डायरेक्शन, दीज लेअर्स ऑफ लिक्विड ऑर फ्लुइड एक्सपिरियन्स बॅकवर्ड डायरेक्शन फोर्स. And this backward direction force is viscous drag. Now observe this diagram. In this case, these parallel lines are shown by different layers. These parallel lines indicates different layers of liquid. If you compare these layer speed, then topmost layer is moving with faster speed as compared to downward layer. Hence, these layers are moving with different speeds because of opposite direction, backward direction force acting on these layers, that is called viscous drag. Hence velocity is different for a different layer. As we move from bottom to top, velocity increases, highest velocity for topmost layer and lowest velocity for bottom layer. Now consider this, what is viscosity? Viscosity
is that property of fluid by virtue of which the relative motion between different layers of the fluid experience a drag force. हे जे वेगवेगळे लेयर्स आहेत हे लेयर्स काय करतात ड्रॅग फोर्स एक्सपिरियन्स करतात. दिस प्रॉपर्टी इज नोन एज विस्कॉसिटी. दिस फोर्स इज कॉल्ड विस्कस ड्रॅग. ह्या फोर्सला विस्कस ड्रॅग असं म्हणतात. इन लिक्विड्स द विस्कस ड्रॅग इज ड्यू टू शॉर्ट रेंज मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स अँड इन अ गॅस. म्हणजे हा जे फोर्स आहे हा फोर्स कशामुळे असतो तर कोहेसिव्ह फोर्स जे आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू सेम टाईप ऑफ मॉलिक्युल्स. सर्व मॉलिक्युल्स एकाच प्रकारचे असतात त्यामुळे ते अट्रॅक्ट होतात आणि याच्यामुळे हा विस्कस ड्रॅग फोर्स क्रिएट होतो जनरेट होतो. इन बोथ लिक्विड्स अँड गॅसेस द विस्कस ड्रॅग इज प्रोपोर्शनल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जेवढी जास्त असेल तेवढा विस्कस फोर्स हा जास्त असतो विस्कस ड्रॅग हा जास्त असतो. इन टर्बुलेंट फ्लो द विस्कस ड्रॅग इन्क्रीजेस रॅपिडली अँड इज नॉट प्रोपोर्शनल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजे ज्यावेळी विस्कस ही व्हेलॉसिटी टर्बुलेंट फ्लोमध्ये जास्त असते त्यावेळी हा विस्कस ड्रॅग जे आहे हा नॉट प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी डिपेंड नसतो. Then what is velocity gradient? Velocity gradient is the rate of change of velocity with distance dx measured from stationary layer is called velocity gradient. The rate of change of velocity with distance म्हणजे प्रत्येक दोन लेयर मधली जी चेंज इन व्हेलॉसिटी आहे त्या दोन्ही लेयर मधला चेंज इन डिस्टन्स आहे ह्यांचा रेट म्हणजेच काय व्हेलॉसिटी ग्रेडियंट असतो. या वरच्या डायग्राम मध्ये चेंज इन व्हेलॉसिटी दाखवलेली dv, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी चेंज इन व्हेलॉसिटी dv and final distance minus initial distance that is change in distance dx. This is called as velocity gradient. Next point is coefficient of viscosity. According to Newton's law of viscosity for streamline flow, viscous force F acting on any layer is directly proportional to area of layer and velocity gradient. According to Newton's law of gravitation, this viscous force is depends upon only area and velocity gradient. Now this viscous force directly proportional to area and velocity gradient, that is a and dv into dv by dx. Now this is proportional. To equate this proportionality take constant eta. Now equation becomes f equal to eta a dv by dx, where eta is constant called coefficient of viscosity of liquid. Then rearranging terms, eta equal to f upon a into bracket dv by dx bracket complete. Then the coefficient of viscosity can be defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. म्हणजे coefficient of viscosity जे हा per unit area and per unit velocity gradient हा coefficient of viscosity आहे. आणि coefficient of viscosity याचा SI unit आहे न्यूटन सेकंड per meter square. This is the SI unit of viscosity. Point is Stokes law. Now observe this diagram and video. Then here in this case spherical object is moving through a viscous medium, and if this object moves through this viscous medium then viscous force is acting on this object. Now this viscous force according to Stokes law, the law states that the viscous force Fv acting on a small sphere falling through a viscous medium is directly proportional to radius of the sphere small r, its velocity small v through the fluid, and the coefficient of viscosity eta of the fluid. म्हणजे या स्फेरिकल ऑब्जेक्टवरती जे ॲक्ट होणारा विस्कस फोर्स आहे हा त्याच्या रेडियसवरती त्याच्या व्हेलॉसिटीवरती आणखीन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी याच्यावरती डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आपण इक्वेशनमध्ये लिहिलं एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू ईटा आर व्ही, देन इक्वेटिंग दिस टू taking constant of proportionality that is k, then putting value of this k equal to 6 pi, then fv equal to 6 pi eta rv. This proportionality constant is 6 pi. Then this is the expression for viscous force acting on spherical object moving through the viscous medium. Viscous medium madhe je spherical object move hoto tyavel tyavarti act hona force tyacha equation ahe. Next point is terminal velocity. Now observe this video. In this case this ball is falling from height. As this ball moves velocity increases. As this velocity increases the air resistance force that is viscous drag also increases. Now as this viscous drag
that is air resistance force becomes gravity. After that, velocity of this ball remains constant, and that velocity is known as terminal velocity. Now observe this diagram. In this case, consider a spherical object falling through a viscous fluid. Forces experienced by it during its downward motion are, या डायग्राम मध्ये हा ऑब्जेक्ट खाली ऑब्जेक्ट फॉलिंग आहे, त्यानंतर त्यावरती जे ऍक्ट होणार फोर्सेस आहेत, हे फोर्सेस फर्स्ट आहे विस्कस फोर्स FV डायरेक्टेड अपवर्ड्स, इट्स मॅग्निट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन इट्स वेलॉसिटी. हा विस्कस फोर्स आहे FV, हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये, जसं हा ऑब्जेक्टचं स्पीड वाढत जाईल तसं हा विस्कस फोर्स वाढत जातो, वेलॉसिटी वाढत जाते याची. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर इट्स वेट FG डायरेक्टेड डाउनवर्ड. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे हा डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये, याची FG व्हॅल्यू आहे. थर्ड, बियॉन्ड फोर्स ऑर अपथ्रस्ट FU डायरेक्टेड अपवर्ड्स, याच्यावरती ऍक्ट होणार अपथ्रस्ट जे आहे FU, हे पण अपवर्ड डायरेक्शन मध्ये असतं. लेट द रेडियस ऑफ द स्पियर बी स्मॉल आर, इट्स मास स्मॉल m अँड डेन्सिटी रो. हा जे फॉलिंग स्पियर आहे ह्या स्पियरचं रेडियस स्मॉल आर आहे, मास स्मॉल m आहे, डेन्सिटी रो आहे. लेट द डेन्सिटी ऑफ द मीडियम बी सिग्मा अँड इट्स कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज ईटा. हे जे काही मीडियम आहे, सराउंडिंग मीडियम ज्याच्यामधून हा ऑब्जेक्ट फॉलिंग आहे, त्या मीडियमची डेन्सिटी सिग्मा आहे आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ईटा आहे. वेन द स्पियर अटेंड्स द टर्मिनल वेलॉसिटी, ज्यावेळी हा स्पियर टर्मिनल वेलॉसिटी अटेंड करतो त्यावेळी कंडिशन आहे टोटल डाउनवर्ड फोर्स मस्ट बी इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. द वेट ऑफ स्पियर MG इक्वल टू विस्कस फोर्स प्लस बियॉन्ड ड्यू टू द मीडियम, म्हणजे याचं वेट जे आहे हे वेट डाउनवर्ड डायरेक्शनचा फोर्स आहे, विस्कस फोर्स अँड बियॉन्ड फोर्स हे दोन्ही अपवर्ड डायरेक्शनचे फोर्स आहेत, हे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे पुटिंग व्हॅल्यूज, हे जे वेट आहे हे वेट मास इंटू ग्रॅव्हिटी, मास जे आहे मास व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, हे व्हॅल्यू पुट करून आलेलं आहे 4/3 πr³ रो जी, आणि विस्कस फोर्स जे हा डायरेक्ट 6π ηr V आहे, अँड बियॉन्ड फोर्स हा अगेन मास इंटू ग्रॅव्हिटी आहे, ते मास इंटू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम आहे 4/3 πr³, डेन्सिटी सिग्मा आहे मीडियमची, ग्रॅव्हिटी जी आहे. देन रिअरेंजिंग टर्म्स, 6π ηr V इक्वल टू 4/3 πr³ रो जी मायनस 4/3 πr³ रो सिग्मा जी. देन अगेन टेकिंग कॉमन अँड सॉल्विंग रिअरेंजिंग टर्म्स, 6π ηr V इक्वल टू 4/3 πr³ जी रो मायनस सिग्मा. अगेन रिअरेंजिंग टर्म्स, V इक्वल टू 4/3 πr³ जी इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा ब्रॅकेट कंप्लीट इंटू 1/6π ηr. अगेन रिअरेंजिंग, 2/9 r² जी इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा ब्रॅकेट कंप्लीट अपॉन ईटा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द टर्मिनल वेलॉसिटी ऑफ द स्पियर, म्हणजे टर्मिनल वेलॉसिटी ज्यावेळी अटेंड करतो ती टर्मिनल वेलॉसिटी कॅल्क्युलेशन करायचं हे इक्वेशन आहे. फ्रॉम इक्वेशन वी कॅन ऑल्सो राईट, ह्या वरच्या इक्वेशन मध्ये आपण रिअरेंज टर्म्स करून ईटा इक्वल टू 2/9 r² इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा ब्रॅकेट कंप्लीट इंटू जी अपॉन व्ही. द अबव इक्वेशन गिव्ज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ द फ्लूड, याच्यावरून आपण त्या फ्लूडची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काढू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ऑब्झर्व दिस व्हिडिओ, इन दिस व्हिडिओ दिस फ्लूड इज फ्लोईंग थ्रू दिस पाईप. नाउ ॲज दिस एरिया ऑफ दिस फ्लूड पाईप डिक्रीजेस, दीज पार्टिकल्स मूव फास्टर. ॲज एरिया इज लार्ज, दीज पार्टिकल मूव स्लोअर. मीन्स इफ एरिया इज लार्ज स्पीड इज लेस, एरिया इज लेस स्पीड इज लार्ज. पाईपचा ज्यावेळी एरिया कमी झालेला आहे त्यावेळी हे पार्टिकल्स फास्ट मूव होतात, आणि ज्यावेळी एरिया जास्त आहे त्यावेळी पार्टिकल्स इथं स्लो मूव होतात. हे आपण इथं मीटर जे आहे स्पीड मीटर हा आणखीन प्रेशर जे आहे हे पण दाखवलेलं आहे. इथं बघा हे स्पीड 6.4 दाखवत आहे इथं या कमी डायमीटरमध्ये, आणि ज्यावेळी हे इकडं जास्त डायमीटरमध्ये आपण हे मीटर स्पीड मीटर मूव करतो त्यावेळी इथं स्पीड इथं कमी आहे. बघा 2.1 1.6 स्पीड दाखवत आहे, कारण एरिया जास्त आहे इथं एरिया कमी असल्यामुळे 6.4 स्पीड दाखवत आहे. नाउ कन्सिडर अ स्टेडी फ्लो ऑफ अँड इनकॉम्प्रेसिबल फ्लूड अँड V1, V2 बी द व्हेलॉसिटीज ऑफ द फ्लूड ॲट सेक्शन A अँड B रिस्पेक्टिवली अँड A1 इज ग्रेटर दॅन A2. ह्या डायग्राममध्ये A आणि B ह्या दोन वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत, त्यामध्ये एरिया A1 हा जास्त आहे, A2 हा एरिया कमी आहे,
आणि दोन्ही ह्या ज्या पॉईंट्सना फ्लूड जे फ्लो होतं त्या फ्लूडची व्हेलॉसिटी व्ही वन आणि व्ही टू आहे. बिकॉज द फ्लूड इज इनकॉम्प्रेसिबल द पार्टिकल्स मूव फास्टर थ्रू द नॅरो सेक्शन अँड स्लो डाऊन व्हाईल मूव्हिंग थ्रू वाईडर सेक्शन. जास्त क्रॉस सेक्शन एरिया असेल त्यावेळी पार्टिकल्स हे स्लो मूव होतात, कमी क्रॉस सेक्शन एरिया असेल त्यावेळी पार्टिकल्स हे फास्ट मूव होतात. द मास ऑफ द फ्लूड एंटरिंग द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन ॲट पॉईंट ए इज, म्हणजे ए क्रॉस सेक्शन जे आहे, ए क्रॉस सेक्शनला जे मास ह्यामध्ये एंटर होतं ते मास जे आहे डेन्सिटी इन टू व्हॉल्यूम, मास डेन्सिटी ॲज इट इज, व्हॉल्यूम जे आहे एरिया इन टू लेंथ. ओके, अगेन डेन्सिटी ॲज इट इज, एरिया इज एवन, लेंथ इज, व्हेलॉसिटी इन टू टाइम, अँड दिस इज द मास ऑफ फ्लूड एंटरिंग. सिमिलरली द मास ऑफ द फ्लूड एंटरिंग द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन ॲट बी, बीला जे काही क्रॉस सेक्शन आहे ह्या क्रॉस सेक्शनमधून किती फ्लूड मास एंट्री होतं ते सिमिलरली फ्रॉम अबव इक्वेशन रो ए टू व्ही टू डेल्टा टी. देअरफोर द मास ऑफ द फ्लूड सेक्शन ई एफ जी एच इक्वल टू मास ऑफ फ्लूड सेक्शन पी क्यू आर एस, म्हणजेच एमधून जेवढं मास एंट्री झालं आहे तेवढंच ह्या बीमधून मास आउटगोईंग होतं, म्हणून दोन्ही मासेस आपण इक्वेट केले, रो व्ही वन, रो ए वन व्ही वन डेल्टा टी इक्वल टू रो ए टू व्ही टू डेल्टा टी, रो वन डेल्टा टी कॅन्सल झालं, देन व्ही वन ए वन व्ही वन इक्वल टू ए टू व्ही टू ऑर ए व्ही इक्वल टू डी व्ही बाय डी टी, दिस इज व्हॉल्यूम फ्लक्स. अगेन रो इन टू डी व्ही बाय डी टी इक्वल टू डी एम बाय डी टी, दॅट इज मास फ्लक्स, ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट, दॅट इज ए वन व्ही वन इक्वल टू ए टू व्ही टू ऑर ए व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, इक्वेशन इज कॉल्ड इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इन फ्लूड डायनॅमिक्स. ए व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे, त्यामध्ये एरिया जे आहे ए व्ही हा व्हेलॉसिटी आहे, म्हणजे एरिया वाढले की व्हेलॉसिटी कमी होते आणि व्हेलॉसिटी वाढले की एरिया कमी होतो, बट ए व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. नेक्स्ट पॉइंट इज बर्नौली इक्वेशन. इन दिस बर्नौली इक्वेशन कन्सिडर अँड एलिमेंट ऑफ फ्लूड दॅट लाईज बिटवीन क्रॉस सेक्शन पी अँड आर, ही व्हॅरिंग क्रॉस सेक्शनची ट्यूब आहे, ह्यामधून फ्लूड फ्लो होत आहे आणि याची दोन्ही एंड जे आहेत हे वेगवेगळ्या हाईटला आहेत. व्ही वन अँड व्ही टू बी द स्पीड ऑफ फ्लूड ॲट पी अँड आर रिस्पेक्टिवली, व्ही वन हे पी पॉईंटचं स्पीड आहे, व्ही टू हे आर पॉईंटचं स्पीड आहे, पी आणि आर हे पॉईंट आपण दोन वेगवेगळ्या पोझिशनला कन्सिडर केले आहेत ह्या ट्यूबमध्ये. ए वन अँड ए टू बी द एरिया ऑफ द फ्लूड ॲट पी अँड आर, ए वन इज द एरिया ऑफ पी पॉईंट, ए टू इज द एरिया ॲट आर पॉईंट. पी वन अँड पी टू बी द प्रेशर ॲट पी अँड आर, पीचं प्रेशर आहे पी पॉईंटचं पी वन आहे, आर पॉईंटचं प्रेशर आहे पी टू. डी वन अँड डी टू बी द डिस्टन्सेस ट्रॅव्हल ॲट पी अँड आर ड्युरिंग टाइम इंटरवल डेल्टा टी, डेल्टा टी टाईममध्ये पी पॉईंटला जे फ्लूडनं डिस्टन्स ट्रॅव्हल केले ते डी वन आहे, सेम डेल्टा टी टाईममध्ये आर पॉईंटला जे फ्लूड आहे त्यानं जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे ते डी टू आहे. पी वन ए वन अँड पी टू ए टू बी द फोर्स ॲक्टिंग ॲट पी अँड आर, पी पॉईंटचं आणि आर पॉईंटचं फोर्सेस जे आहेत पी वन ए वन अँड पी टू ए टू. द नेट चेंज इन द कायनेटिक एनर्जी डेल्टा के ड्युरिंग टाइम इंटरवल डेल्टा टी इज, डेल्टा टी टाईममध्ये जे फ्लूड फ्लो झालेले डिस्टन्स डी वन ॲट फर्स्ट पोझिशन, डिस्टन्स डी टू ॲट सेकंड पोझिशन, देन कायनेटिक एनर्जी ॲट सेकंड पोझिशन अँड कायनेटिक एनर्जी ॲट फर्स्ट पोझिशन, टेकिंग डिफरन्स दॅट इज सेकंड पोझिशन कायनेटिक एनर्जी मायनस फर्स्ट पोझिशन कायनेटिक एनर्जी, दॅट इज कायनेटिक एनर्जी ॲट आर मायनस कायनेटिक एनर्जी ॲट पी, दॅट इज चेंज इन कायनेटिक एनर्जी, दिस चेंज इन कायनेटिक एनर्जी, हिअर कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला इज हाफ इन टू मास इन टू व्हेलॉसिटी स्क्वेअर, बट मास इज हिअर व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी, अगेन व्हॉल्यूम इज एरिया इन टू डिस्टन्स, हेन्स फॉर्म्युला इज हाफ इन टू डेन्सिटी इन टू एरिया इन टू डिस्टन्स इन टू व्हेलॉसिटी स्क्वेअर, दॅट इज हाफ इन टू रो इन टू ए टू डी टू व्ही टू स्क्वेअर फॉर सेकंड पोझिशन दॅट इज ॲट आर, मायनस हाफ इन टू रो इन टू ए वन डी वन व्ही वन स्क्वेअर दॅट इज फर्स्ट पोझिशन दॅट इज पी पोझिशन. सॉल्विंग दिस यू विल गेट फायनल एक्सप्रेशन हाफ इन टू रो डी व्ही इन टू ब्रॅकेट व्ही टू स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर. सिमिलरली द चेंज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डेल्टा पी ड्युरिंग टाइम इंटरवल डेल्टा टी, अगेन ड्युरिंग टाइम इंटरवल डेल्टा टी, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय फ्लूड ॲट फर्स्ट पोझिशन डी वन अँड सेकंड पोझिशन डी टू, देन चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला इज मास इन टू ग्रॅव्हिटी इन टू हाईट, द मास इज व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी, ग्रॅव्हिटी जी अँड हाईट एच टू, हेन्स डेन्सिटी चेंज इन व्हॉल्यूम ग्रॅव्हिटी हाईट मायनस डेन्सिटी चेंज इन व्हॉल्यूम ग्रॅव्हिटी हाईट ॲट फर्स्ट पोझिशन दॅट इज
rho dV ZH2 minus rho dV GH1. Solving this, rho dV Z into bracket H2 minus H1, this is change in potential energy. Rho is density of fluid, dV change in volume, G gravity, H2 height at second position, H2 H1 height at first position. Putting values of kinetic energy and potential energy in equation, this work done is equal to change in energy, and energy here kinetic plus potential. Hence work done is here force into displacement, but force is pressure into area and area into length is volume. Hence work done is pressure into volume is work done. Hence putting value of this pressure at first and second position and volume dV is work done equal to P1 minus P2 into dV, again equal to putting value of K half into rho dV in bracket V2 square minus V1 square bracket complete, and potential energy rho into dV Z in bracket H2 minus H1 bracket complete, rearranging terms, that is cancelling dV, P1 minus P2 equal to half rho V2 square minus V1 square plus rho Z into bracket H2 minus H1 bracket complete. This is the Bernoulli's equation. It states that the work done per unit volume of the liquid of the fluid by the surrounding fluid is equal to sum of changes in kinetic energy and potential energy per unit volume that occurs during the flow. म्हणजे हा हे बर्नौलीज इक्वेशन आहे. हे बर्नौलीज इक्वेशन वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम हे सम ऑफ कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इतकं येतं. हे आहे वर्क डन. अगेन दिस इक्वेशन वी कॅन राईट इन अनदर फॉर्म, दॅट इज पी वन प्लस हाफ रो व्ही वन स्क्वेअर प्लस रो जी एच वन इक्वल टू पी टू प्लस हाफ रो व्ही टू स्क्वेअर प्लस रो जी एच टू. अबाऊ जे इक्वेशन आहे, या इक्वेशनमध्ये टर्म्स रिअरेंज केलेत. वन पोझिशनच्या टर्म सगळ्या एका साईडला आणले आहेत, सेकंड पोझिशनच्या दॅट इज आर पोझिशनच्या टर्म सगळ्या एका साईडला आणलेल्या आहेत. दॅट इज पी प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इज अनदर फॉर्म ऑफ बर्नौलीज इक्वेशन. नेक्स्ट ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नौलीज इक्वेशन. फर्स्ट ऍप्लिकेशन इज स्पीड ऑफ इफ्लक्स. नाउ इफ्लक्स मीन्स, द वर्ड इफ्लक्स मीन्स फ्लूड आउटफ्लो, म्हणजे बाहेरच्या दिशेमध्ये जे काही फ्लूड फ्लो होतं त्याला इफ्लक्स असं म्हणतात. नो कन्सिडर अ लिक्विड फिल इन अ टँक. ह्या टँकमध्ये हे लिक्विड फिल केलेलं आहे. डेन्सिटी रो इज द डेन्सिटी ऑफ दिस लिक्विड. ए वन एरिया क्रॉस सेक्शनल, ए टू ओरिफाईस ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे छोटा इथं जे छोटं होल आहे तिथलं एरिया ए टू आहे आणि लार्ज क्रॉस सेक्शनचा एरिया ए वन आहे. ए टू इज व्हेरी व्हेरी लेस दॅन ए वन. V1, V2 be the speed of liquid at A1 and A2 respectively. A1 आणि A2 जे आहेत ह्या एरियाच्या ठिकाणचे स्पीड जे आहेत हे V1 आणि V2 आहेत. P0 atmospheric pressure, H height of the free surface above the orifice is. Using Bernoulli's equation and putting values of velocity V1, V2, we will get this expression V1 equal to A2 by A1 into V2. Using this equation of continuity, that is A1 V1 equal to A2 V2, and putting values, we will get this equation, rearranging terms, then final expression will be 2GH equal to in bracket 1 minus A2 by A1 whole square into V2 square. If A2 is very very larger than A1, neglecting this, then final expression will be V2 equal to under root 2GH. म्हणजे सेकंड पोझिशन जे आहे सेकंड पोझिशनपासून बाहेर पडणारी व्हेलॉसिटी जे आहे ही व्हेलॉसिटी अंडर रूट टू जी एच. जी इज द ग्रॅव्हिटी, एच इज द हाईट. मीन्स ॲज हाईट इज लार्ज दिस व्हेलॉसिटी इज लार्ज. दिस इज स्पीड ऑफ इफ्लक्स. नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज थेरम इज व्हेंचुरी ट्यूब. व्हेंचुरी ट्यूब इज यूज्ड टू मेजर द स्पीड ऑफ फ्लो ऑफ फ्लूड इन ट्यूब. ट्यूबमधलं फ्लूडचा फ्लो जे आहे याचा स्पीड मेजर करण्यासाठी व्हेंचुरी ट्यूब वापरतात. इट हॅज कन्स्ट्रिक्शन इन द ट्यूब. ॲज द फ्लूड पासेस थ्रू द कन्स्ट्रिक्शन इट्स स्पीड इन्क्रीजेस अँड प्रेशर डिक्रीजेस. ह्या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे कन्स्ट्रिक्शन जिथं कन्स्ट्रिक्शन म्हणजेच काय, इथला एरिया कमी असतो क्रॉस सेक्शन एरिया, तिथं फ्लूड जे आहे फास्ट स्पीडनं मूव होतं आणि तिथलं प्रेशर कमी होतं. जिथं जास्त एरिया आहे क्रॉस सेक्शन एरिया तिथं स्पीड कमी असतं आणि प्रेशर जास्त असतं. The fluid of density rho flows through the venturi tube. The area of cross section is A1 at wider part and A2 at constriction.
let the speed of fluid A1 and A2 and the pressures P1 and P2 respectively. या डायग्राम मध्ये फर्स्ट पोझिशन जे आहे या फर्स्ट पोझिशनचा क्रॉस सेक्शन एरिया A1 आहे, जिथे ह्या पाईपला लार्ज क्रॉस सेक्शन आहे तिथला एरिया A1 आहे, वेलॉसिटी V1 आहे, प्रेशर P1 आहे, जिथे कंस्ट्रिक्शन आहे म्हणजे एरिया जिथे कमी आहे तो एरिया A2 आहे, प्रेशर तिथलं P2 आहे आणि वेलॉसिटी V2 आहे. यूजिंग बर्नौली इक्वेशन एंड पुटिंग व्हॅल्यूज ऑफ प्रेशर, व्हॉल्यूम एंड हाइट, हाइट इज सेम एट बोथ लेवल बोथ पॉइंट्स, दॅट इज कंस्ट्रिक्शन एंड दिस लार्ज क्रॉस सेक्शन, बोथ साइड हाइट सेम आहे, त्यामुळे प्रेशर आणि व्हेलॉसिटी जे आहे त्यांची व्हॅल्यू पुट केली, प्रेशर ॲट फर्स्ट पोझिशन P1, व्हेलॉसिटी ॲट फर्स्ट पोझिशन V1, देन इक्वेशन बिकम्स P1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर, हाईट सेम असल्यामुळे कॅन्सल झालेलं आहे. देन अगेन रिअरेंजिंग टर्म्स, इक्वेशन बिकम्स P1 मायनस P2 इक्वल टू हाफ इंटू रो इंटू ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. देन फायनल एक्सप्रेशन इज P1 मायनस P2 इक्वल टू रो GH. देन अगेन रिअरेंजिंग टर्म्स, 2GH इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. From the equation of continuity, A1 V1 equal to A2 V2, substituting value of V1 in terms of V2 or vice versa, the rate of flow of liquid passing through the cross section can be calculated. इथे value put करून आपण rate of flow जे हा आपण इथे calculation करू शकतो. This is application of Bernoulli's theorem in Venturi tube. Next application of Bernoulli's theorem is lifting up of an aeroplane. Now, while this aeroplane lift, when an aeroplane runs, the air above the wing move faster than that below the wing. Air चं जे aeroplane जे आहे, aeroplane चं जे side चं wing जे आहे, wing चा shape जो असतो below side ला approximately straight असतं, above side ला हे curve असतं. According to Bernoulli's principle, the pressure above the wing decreases and that below the wing increases. Above ची air जे आहे, above ची air faster जाते below ची air पेक्षा. अकॉर्डिंग टू बर्नौली थेरम, एअर फास्ट मूव्ह झाले तिथलं प्रेशर कमी होतं, त्यामुळे प्रेशर डिफरन्स तयार होतो. ड्यू टू दिस प्रेशर डिफरन्स अँड अपवर्ड फोर्स कॉल्ड द डायनॅमिक लिफ्ट ऍक्ट्स ऑन द बॉटम ऑफ द विंग ऑफ एरोप्लेन. ह्याच्यामुळं ह्या एरोप्लेनला काय होतं, डायनॅमिक लिफ्ट मिळते आणि हे एरोप्लेन जे आहे एरोप्लेनला अपसाईडला फोर्स एक्सपिरियन्स होतो. व्हेन दिस फोर्स बिकम्स ग्रेटर दॅन द वेट ऑफ द एरोप्लेन टेक्स ऑफ. ज्यावेळी हा अपसाईडला पुलिंग फोर्स जे आहे म्हणजे अपसाईडला पुशिंग फोर्स आहे एरोप्लेनला, जो डाऊन साईड डायरेक्शनला ऍक्ट होतो, त्याच्यामुळं एरोप्लेन अपला लिफ्ट होतं, कारण हा डाऊनचा फोर्स जे आहे म्हणजे त्याची डायरेक्शन अपवर्ड असते, हा फोर्स जास्त होतो, त्यामुळं एरोप्लेनला टेक ऑफ मिळतं. नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ बर्नौली थेरम इज वर्किंग ऑफ एन ॲटमॉयझर. कन्सिडर दीज एक्झाम्पल्स. The action of the carburetor of an automobile engine, paint gun, scent spray, insect spray is based on the Bernoulli's theorem. Ya sarvamade Bernoulli's theorem vapartat. In all these, a tube is dipped in a liquid. Yacha sarvamade kay aste, ek vertical tube aste liquid madhe dip keleli. Air is blown at high speed over the tip of this tube with the help of piston in cylinder. सिलेंडरचा हा जे पिस्टन आहे, ह्या पिस्टन मधून काय करते, व्हेरी हाय स्पीडनं एअर अशी ब्लो करतात, म्हणजे एअर मूव्ह होते ह्या टॉप सरफेस ऑफ द टिप ऑफ दिस ट्यूब. ही जी व्हर्टिकल ट्यूब आहे, ह्या व्हर्टिकल ट्यूबच्या टॉप सरफेसला काय होते, हाय स्पीडनं एअर ब्लो होते. दिस हाय स्पीड एअर क्रिएट्स लो प्रेशर ओवर द ट्यूब, ड्यू टू विच द लिक्विड राईज इन इट अँड इज देन ब्लोन ऑफ इन व्हेरी स्मॉल ड्रॉपलेट्स विथ एक्सपेल्ड एअर. म्हणजे ही टॉप सरफेसची हाय स्पीडनं जे एअर ब्लो झाले, अकॉर्डिंग टू बर्नौली थेरम, स्पीड इज लार्ज, प्रेशर डिक्रीज, म्हणजे ह्या टॉप सरफेसला प्रेशर डिक्रीज होतं, त्यामुळे बिलोचं लिक्विड जे आहे, लिक्विड अपलं राईज होऊन तिथं आल्यानंतर त्या ठिकाणी हे ब्लास्ट होऊन स्मॉल स्मॉल ड्रॉपलेट्स तयार होऊन हे काय होतं, स्प्रे होतं. दिस इज द प्रिन्सिपल युज्ड इन दिस ॲटमॉयझर. नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ बर्नौली थेरम इज ब्लोइंग ऑफ ऑफ रूफ बाय स्टॉमी विंड. त्यावेळी वादळ होतं, वादळ झाल्यानंतर वेन हाय स्पीड स्ट्रॉमी विंड ब्लोज ओव्हर अ रूफ टॉप, इट कॉजेस लो प्रेशर पी अबाव द रूफ इन अकॉर्डन्स विथ द बर्नौली प्रिन्सिपल. हे जे डायग्राम दाखवलं आहे, डायग्राममध्ये इथं विंड ब्लो होते बघा, ते व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे, वारं वादळी वारं वाहत आहे हाय स्पीडनं, त्यामुळे हे टॉप सरफेस जे आहे ह्या रूफचा, म्हणजे छप्पर जे आहे झोपडपट्टीचं, त्यावरचं जे स्पीड आहे हे जास्त स्पीड असल्यामुळे तिथलं प्रेशर पी जे आहे कमी झालेलं आहे जास्त स्पीडमुळं, हे वारा वाहल्यामुळं. हाउएव्हर द एअर बिलो द रूफ
इनसाइड द रूम इज स्टील ऐट द ॲटमॉस्फिअर प्रेशर पी नॉट. तरी पण आतमधली जी हवा आहे ही ॲज इट इज ॲटमॉस्फिअर प्रेशरला असतं आतलं प्रेशर हे. सो ड्यू टू दिस डिफरन्स इन प्रेशर द रूप इज लिफ्टेड अप अँड इज दॅन ब्लोन ऑफ बाय द विंड. त्यामुळे काय होतं, आतलं प्रेशर आहे तेवढंच आहे, वरचं प्रेशर कमी झालेलं आहे. इथून वादळी वारा वाहल्यामुळं जास्त स्पीडमुळं हे एअर गेल्यामुळं इथलं प्रेशर कमी झालेलं आहे. आतलं प्रेशर ॲज इट इज आहे, प्रेशर डिफरन्स तयार झालेलं आहे. प्रेशर डिफरन्स तयार झाल्यामुळे ह्या रूपला जे आहे छप्परला वरच्या दिशेमध्ये फोर्स मिळतो आणि हे लिफ्ट होतं आणि साईडला नंतर ब्लो होऊन जातं म्हणजे वाहून जातं. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, लाईक अँड शेअर.